ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रभादेवी न्यासाच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी श्री महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा धनादेश प्रदान केला. जलयुक्त शिवारासाठी जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात चांगलं काम झालं असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीला उभारी देण्याचं तसेच पाणी टंचाई मिटवण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि श्री सिद्धिविनायकासारख्या आणखीही सामाजिक संस्थांनी यात आपलं योगदान देऊन सामाजिक बांधिलकी दाखवावी असं आवाहन पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जलयुक्त शिवारासाठी जिल्ह्यात 44 गावं निवडण्यात आली असून सुमारे 40 कोटी रुपयांचा आराखडा यासाठी तयार करण्यात आला आहे. सिद्धिविनायक नासाच्या वतीने देण्यात आलेली मदत ही अत्यंत महत्त्वाची असून 2 वर्षांपूर्वी देखील न्यासाने या कामासाठी आपलं योगदान दिलं होतं, त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद म्हणून सिद्धिविनायक नासाने 3 टप्प्यात अनुक्रमे 1 कोटी 19 लाख 11 हजार आणि 1 कोटी असे राज्यातील 34 जिल्ह्यांना 74 कोटी 50 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करण्याचं ठरवलं असल्याचं आदेश बांदेकर यांनी यावेळी सांगितलं. जलयुक्त शिवारांतर्गत गतवर्षी देखील सिद्धिविनायक नासामार्फत आणि शिर्डी संस्थांमार्फत आम्हाला CSR मधून निधी प्राप्त झाला होता. त्याचा विनियोग आम्ही 18 गावांमध्ये केला. यावर्षी देखील आम्ही जलयुक्त शिवारमध्ये 41 गाव घेतलेले आहेत. जवळजवळ आमचा आराखडा देखील 35 कोटीचा ते 40 कोटीचा जवळपासचा आहे. त्याच्यामध्ये 1 कोटी आत्ता सिद्धिविनायक न्यासामार्फत मिळालेले आहेत. मंदिर न्यासाकडून आतापर्यंत 74 कोटी 50 लाख रुपये हे जलयुक्त शिवारसाठी 3 टप्प्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यापैकी या 3र्या टप्प्यामध्ये आत्ता त्यातला 7 कोटी रुपये आपण संपूर्ण 7 ठिकाणी 1-1 कोटीप्रमाणे देणार आहोत जलयुक्त शिवारसाठी. त्यापैकी हा आज ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे 1 कोटी रुपयाचा हा धनादेश आता सर्व विश्वस्तांच्या वतीने श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने आम्ही सुपूर्द केलेला आहे. गुजरातच्या निवडणुकांचे निकाल लागण्यास अवघे 2 दिवस शिल्लक असताना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या निवडीचं वृत्त शहरात येताच आज काँग्रेसजनांनी ठाणे शहरामध्ये एकच जल्लोष केला. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे त्याचप्रमाणे काँग्रेसच्या इतरही कार्यकर्त्यांनी आज हा जबरदस्त जल्लोष केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री सुभाष कानडे, शहर अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या संपूर्ण जल्लोषामध्ये सहभागी झाले होते. राहुल गांधी अध्यक्ष झाल्याबद्दल आज ढोल वाजवत टांग्यामधून लाडू वाटण्यात आले. यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त जल्लोष दिसून आला. आमच्या सन्माननीय सोनियाजी गांधी यांनी राहुल गांधींना आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा पदभार दिलेला आहे आणि त्यांनी तो स्वीकारलेला आहे. तमाम भारतीय काँग्रेसी आणि जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. ठाणे शहरातील वाहन चालकांसाठी आज एक आगळी गोष्ट वेगळी गोष्ट बघायला मिळाली. बऱ्याचदा नियम पाळणाऱ्यांचा सत्कार केला जातो, मात्र आज ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने नियम मोडणाऱ्यांचा उपहासात्मक पद्धतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार स्वीकारल्यानंतर जे वाहतुकीचे नियम मोडतात ते देखील बराच काळ खजील झाल्याचं चित्र बघायला मिळालं. अभिनेते श्री संतोष जुळेकर आणि ठाणे ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन 3 हात नाका परिसरामध्ये करण्यात आलं होतं. यावेळेस जे वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत अशांचा सन्मान करण्यात आला आणि हा सन्मान उपहासात्मक पद्धतीने केला जात असल्याकारणाने ज्यांचा सन्मान होत होता ते देखील खजील झाल्याचं चित्र बघायला मिळालं. अश्वमेध 2018
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट उपलब्ध करून देत आहे. 1000 व्यावसायिकांना एकाच वेळेस एका छताखाली भेटून व्यवसाय वाढीची सुवर्ण संधी. सॅटर्डे क्लबच्या यंदाच्या अश्वमेधसाठी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेले अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ते उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. गल्फ आणि आफ्रिकन देशामध्ये व्यावसायिक संधी नेमक्या काय आहेत, त्या साधायच्या कशा, तिथपर्यंत पोहोचायचं कसं, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गल्फ आणि आफ्रिकन देशामध्ये व्यावसायिक संधींचे अभ्यासक असलेले श्री सुनील मांद्रेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. घातक रासायनिक शेतीला पर्याय उपलब्ध करून देणारे, याच विषयावर अनेक पुस्तकांचं लिखाण करणारे, या संदर्भात जनजागृती करणारे, या कामासाठी भारत सरकारने ज्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं, असे श्री सुभाषजी पाळेकर हे झिरो बजेट शेती या विषयावर मार्गदर्शन करतील. प्रत्येक व्यवसायामध्ये येणाऱ्या असंख्य अडचणींना संधी मानून पुढे कसं जायचं, या संदर्भात मार्गदर्शन करतील प्राध्यापक श्रीनिवास गोंधळेकर, ज्यांनी आजपर्यंत असंख्य मॅनेजर्स घडवले, असे वेलिंगकर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे डीन असलेले डॉक्टर गोंधळेकर यांचं मार्गदर्शन प्रत्येकासाठी उद्बोधक ठरेल. स्पिरिच्युअल बिझनेस लीडर म्हणून ओळख असलेले श्री रोहित अरोरा हे सस्टेनेबल बिझनेस या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. देशाचं पहिलं इंडिजिनियस विमान बनवून संपूर्ण भारतवासियांची मान ज्यांनी गर्वाने उंचावली, असे कॅप्टन अमोल यादव हे देखील यंदाच्या अश्वमेधला उपस्थित राहणार आहेत. स्टार्टअप या विषयावर ते सगळ्यांना मार्गदर्शन करतील. स्वतःच्या व्यवसायाचं पालकत्व घेणाऱ्या उद्योजकाची वागणूक त्याच्या घरात कशी असावी, व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्याने घरात कसं वागावं, घरामध्ये व्यावसायिक चर्चा कशी करावी, धंद्याची भाषा कशी बोलावी, या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत श्री बिपिन पोटे. इनोव्हेशन हा व्यवसायाचा आत्मा आहे, हाच विषय पुढे नेणार आहेत श्री करण चाफेकर. इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट अँड रोबोटिक्स या विषयावर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी रेल्वे सिग्नलिंग सिस्टम अत्याधुनिक करून या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे श्री पराग साळवेकर हेही उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. या व्यतिरिक्त सॅटर्डे क्लबचे संस्थापक श्री माधवराव भिडे, श्री अशोक दुगाडे, श्री प्रदीप ताम्हाणे, श्री रवींद्र प्रभुदेसाई, डॉक्टर अजित मराठे आणि डॉक्टर श्री सुरेश हावरे, श्री नरेंद्र बगाडे हे देखील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. अशी एकाहून एक अनुभवी आणि तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. 1000 अधिक उद्योजकांना भेटण्याची, आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक कनेक्ट्स मिळण्याची आणि समव्यावसायिकांशी सामंजस्य करार करून व्यवसाय वाढवण्याची सुवर्ण संधी म्हणजेच अश्वमेध. मग बघताय काय, सामील व्हा अश्वमेध 2018, एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. खमंग गोळ रुचियाना आमटी भाजी टाळी साठी रोज वापरूयाना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना, गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुचियानाची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला अस्सल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ, म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता.
आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप पोलिसांना अनेकदा आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येत नाही. कामाचे तास त्याचप्रमाणे वारंवार होणाऱ्या बदल्या यामुळे पोलिसांच्या पाल्यांच्या शिक्षणावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. साहजिकच त्याचा थेट परिणाम त्यांच्या करिअरवर होत असतो. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी त्यांचे पाल्य आणि नातेवाईक यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता संचालनालयाचे आयुक्त श्री ई रवींद्रन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी उपस्थित होते. NKT महाविद्यालयामध्ये आज वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला आणि संस्थेच्या मुख्याध्यापिका मनीषा मॅडम हे उपस्थित होते. यावेळेस शाळेच्या शिक्षकांनी हा संपूर्ण उपक्रम उत्साहाने पार पाडावा यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती. विद्यार्थ्यांनी यावेळेस विविध प्रकारचे नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे विद्यमान घडामोडींवर आधारित सामाजिक विषय यावेळेस त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडले. यावेळेस बालमजुरीवर आधारित नृत्याविष्कार देखील साकारण्यात आला. त्याचप्रमाणे जनजागृतीपर इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नांजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नांजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण
किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोपरी परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला दररोज मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत आहेत. दररोज विविध प्रकारचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात येतात. काल या ठिकाणी नैतिक नागडा यांच्या दांडिया रासचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने भाविकांनी यावेळेस नैतिक नागडा यांच्या ढोलवर ताल धरत या ठिकाणी पुन्हा एकदा नवरात्रीचा आनंद लुटला. वृत्तपत्र विक्रेत्यांची स्थिती आजही असंघटित कामगारांसारखी असून वृत्तपत्र जनमानसात पोहोचवणारी आणि वृत्तपत्राची प्रतिष्ठा वाढवणारी ही सेवा आजही शासन दरबारी उपेक्षित असल्याने या सेवेची जोरदार मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याचा मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. विधानसभेमध्ये आमदार श्री संजय केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या आणि मागण्या शासनासमोर मांडल्या. वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याची प्रतिष्ठा राखण्याचं काम वृत्तपत्र विक्रेते करीत असतात, परंतु त्यांच्यावर महापालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांसारखी कारवाई केली जाते. सदरचा व्यवसाय हा वर्षानुवर्ष करत असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना अशा कारवाईतून वगळून त्यांना पालिका क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, तसंच वृत्तपत्र विक्रेत्याचे कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याद्वारे शासनाच्या विविध योजनांचा उदाहरणार्थ घरं, स्टॉल परवाना आदींचा लाभ द्यावा, त्यासाठी शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी केली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात, तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.